नमस्कार, आप देख रहे हैं बीके टाइम्स न्यूज और मैं हूं आपके साथ छवि। रावेर जिला परिषद सदस्य नंद किशोर महाजन की ई निविदा और कार्य की जांच की मांग जायज है। इस मामले की पारदर्शी जांच की मांग को लेकर जिला परिषद नंद किशोर महाजन की मांग के समर्थन में मंगलवार को बीजेपी और आरपीआई ने बयान जारी किया है। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और भारतीय जनता पार्टी ने मंगलवार को ई निविदाओं के मुद्दों पर तहसील कार्यालय और पंचायत समिति प्रशासन को बयान दिया। बयान में कहा गया है, जांच के मामले को सामाजिक रंग न दें, इन सभी मामलों की पारदर्शी तरीके से जांच की जा रही है। आरपीआई द्वारा दिए गए बयान पर जिला अध्यक्ष राजू सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष विक्की तायड़े, तालुका सचिव कमलाकर गाड़े, सह सचिव भीमराव तायड़े, सतीश निकम, इकबाल शेख और अन्य शामिल रहे। भाजपा के द्वारा दिए गए बयान पर भाजपा के ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, भाजपा जिला उपाध्यक्ष पद्माकर महाजन, पंचायत समिति सभापति कविता कोहली, तालुका अध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समिति सदस्य योगिता वांखे और अन्य ने हस्ताक्षर किए हैं। आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष विक्की तायडे, कमलाकर गाडे आणि सर्व आमचे तालुक्यातील कार्यकर्ते माझ्या नेतृत्वाखाली आज निवेदन देण्यात आलेलं आहे। सदर निवेदनाची मुख्य मागणी अशी आहे, या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य नंदूभाऊ महाजन यांनी जिल्हा परिषद सभागृहामध्ये दलित वस्ती संदर्भामध्ये टेंडरमध्ये झालेल्या घोळबाबतचा विषय उचलला होता आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी दलित वस्तीच्या कामांची चौकशी लागली आहे। नंदूभाऊ यांनी जो मुद्दा उचललेला आहे तो अगदी योग्यशीर आहे, कारण मी देखील या ठिकाणी मी व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर असल्याने मी देखील या ठिकाणी तीन टेंडर भरवले, मला असंच तीन टेंडरमध्ये या ठिकाणी वगळण्यात आलं होतं, म्हणून मला या गोष्टी सर्व माहिती आहे। तर नंदूभाऊने जी माहिती मागितलेली आहे ते त्यांनी चौकशी या ठिकाणीची मागणी केलेली आहे ते खऱ्या अर्थाने चौकशी अशी आहे की दलित वस्तीमध्ये ग्रामसेवक आणि ठेकेदार ते संघर्मत करून या ठिकाणी गैरप्रकारचे टेंडर त्या ठिकाणी गैरप्रकारचे टेंडर ओपन करून संबंधित ठरलेल्या ठेकेदाराला काम देतात व त्यामुळे या ठिकाणी रावेर तालुक्यामध्ये अत्यंत खाल्ल्या पद्धतीचे काम या ठिकाणी होतात। दलित वस्तीचे जे पैसे आहेत त्याची या ठिकाणी उखंडी चालू आहे, म्हणून त्यांनी कामं चांगल्या पद्धतीने हवं, दलित वस्तीचे पैसे दलित वस्तीत काम हवं, दलित वस्तीमध्ये विकासित काम हवं या दृष्टिकोन दिलेला आहे। परंतु काही लोक या ठिकाणी या कामाला चौकशी होऊ नये, चौकशी बंद पडावी, चौकशीला संपा बसावा, चौकशी थांबावी म्हणून या ठिकाणी नंदू महाजन यांनी जाती स्वरूपाचा मागणी केली आहे अशी देखील या ठिकाणी लोकांमध्ये चर्चा आहे। परंतु जाती इत्यादी यातमध्ये काही प्रश्न नाही आहे, त्यांनी उलट दलितांचा पैसा दलितांसाठी दलित योजनेत खर्च व्हावा हा खरा त्यांचा दृष्टिकोन आहे आणि विकसित कामं व्हावं आणि त्यांच्याशी चर्चा करत असताना या विषयावर आणि समाज कल्याण सभापती यांच्याशी देखील आमची चर्चा झाली, जयपाल भाऊ बोदोडे यांची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे अनेक तक्रारी या ठिकाणी आलेल्या होत्या पण या तक्रारामध्ये असे अनेक अधिकाऱ्यांनी ही तक्रार या ठिकाणी दाबून दिलेली आहे, परंतु या सभागृहामध्ये या प्रश्न उठल्यामुळे याला थोडी भर मिळाली आहे, खऱ्या दिशेने या ठिकाणी चौकशी होत आहे आणि ह्या खऱ्या अर्थाने याच्यामध्ये चौकशी होणे गरजेचं आहे। मी देखील एक दलित समाजाचा आहे, मी सभापती आहे, परंतु या ठिकाणी आपलाच पैसा या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी खर्च होतो या माझ्या कार्यकृतीमध्ये मला माझ्या लक्षात आलेलं आहे, म्हणून चौकशी होणे गरजेचं आहे राजे भाऊ। आणि म्हणून एक समाजाचा माणूस, एक सभापती माणूस या ठिकाणी आपल्याला सांगतो त्यांच्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवून आपला जो पैसा आपला दिन या ठिकाणी चुकीचा खर्च होत आहे त्याला ब्रेक लागला पाहिजे, खऱ्या तरी चौकशी झाली पाहिजे। एक ठेकेदार पुन्हा चालू काम करतो, त्यानंतर ब्रेक लागला तर या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार ज्यांनी कॉन्ट्रॅक्टरचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे अनेक मुलांना या ठिकाणी त्या माध्यमातून संधी मिळेल म्हणून हे योग्यशीर काम आहे। आणि म्हणून आमचा नंदू महाजन जिल्हा परिषद सदस्य यांनी जी मागणी केलेली आहे त्याला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि दलित वस्तीचा पैसा
पूर्ण या ठिकाणी सभापतीने नंदू भाऊ सांगितलं का त्या दुपटीने या ठिकाणी पैसा राजूभाऊ आम्ही रावेर तालुक्यात आणून देऊ अशी तुम्हाला गवाही देतो आणि त्यांच्या शब्दावर आपण या ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्या दलितांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने या ठिकाणी चौकशी या ठिकाणी केलेली आहे म्हणून आमच्या ठिकाणी त्यांना पाठिंबा।